मुंबईकर तुम्ही खूप शुद्ध पाणी पीत आहात हे आम्ही म्हणत नाही, तर इंडियन वॉटर वर्क्स या राष्ट्रीय संस्थेनं हे जाहीर केलंय. शुद्ध पाण्याचा पुरवठा करत असल्याबद्दल या संस्थेकडून मुंबई महानगरपालिकेला जलनिर्मलता पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. मुंबईकरांच्या नळाला मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध पाणी. मुंबईतील पाणी बाटली बंद पाण्यापेक्षाही शुद्ध. पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेला जलनिर्मलता पुरस्कार. तमाम मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज. तुमच्या घरातल्या नळाला जे पाणी येतंय ते बाटली बंद पाण्यापेक्षाही अधिक शुद्ध असतं. इंडियन वॉटर वर्क्स या प्रतिष्ठित संस्थेनं केलेल्या तपासणीत मुंबईतील पिण्याचं पाणी हे 99.34% शुद्ध असल्याचं समोर आलंय. मुंबई शहरातील वरळी, करी रोड, शिवडी, पश्चिम उपनगरातील मालाड, कांदिवली, जोगेश्वरी तसेच पूर्व उपनगरातील पवई, साकीनाका, घाटकोपर आणि चेंबूर येथील झोपडपट्टीच्या भागातून पाण्याचे नमुने गोळा करून तपासण्यात आले. त्यातील सर्व 47 नमुने हे योग्य आढळलेत. दरवर्षी जलनिर्मता विषयामध्ये आपलं हे केलं जातं, संपूर्ण पुरस्कार दिला जातो. आणि 2019-20 वर्षाकरिता आत्ताही 98% जलशुद्ध असं म्हणून पण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी 3,850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. मुंबईतलं पाणी हे शुद्ध असल्याचा निष्कर्ष पुढे आल्यानं मुंबईकरही महापालिकेवर खुश झाले. मुंबईत जी आपली महानगरपालिका उत्तम प्रकारे काम चालू आहे त्यांचं, आणि इंडियन वॉटर वर्क तर्फे त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ती. आम्हाला घरात फिल्टर वगैरे ठेवावं लागत नाही काय, आणि काळजी नसते कि बा पाणी कसं येईल काय येईल काय, उकळवा वेगळ्याचा प्रश्नच येत नाही काय, त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय. मुंबई महापालिकेनं जुन्या पाईपलाईन्स बदलल्या, गळती रोखली, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, त्यामुळे मुंबईकरांना शुद्ध पाणी मिळतंय. मुंबई शहराची वाढती लोकसंख्या पाहता या शहराच्या प्रत्येक सिस्टीमवर, विशेषतः ड्रेनेज सारख्या सिस्टीमवर ताण येत आहे. मात्र शुद्ध पाणी पुरवठा करण्यात मुंबई महापालिकेनं बाजी मारली असून याबाबत सर्व स्तरातून मुंबई महापालिकेचं कौतुक होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी पासवानसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे